जीआर वरून ओबीसी नेत्यांमध्ये बेबनाव. भुजबळांच्या भूमिकेला ओबीसी नेत्यांचा विरोध. यात्रा कसली काढता, राजीनामा फेका, राठोडांची मागणी. मराठा आरक्षणावरून अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सरकारच्या विरोधातच आघाडी उघडली. मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याबाबत सरकारच्या नव्या मसुद्यामुळे आरक्षणात नवे वाटेकरी तयार होतील असा आक्षेप भुजबळांनी घेतला. मात्र ओबीसी नेत्यांनीच आता भुजबळांच्या या भूमिकेला विरोध दर्शवलाय. नव्या मसुद्यामुळे ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही असा दावा ओबीसी महासंघ अध्यक्षांनी केलाय. मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे ते आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते वेगवेगळ्या जातीचे, ते ज्यांना आम्ही सामावून घेतलं, आता 1000 वाटेकरी झाले, म्हणजे 374 वाटेकरी जे आहे त्यांचा हक्क कमी होणार. साधा सिंपल आहे असे, दॅट इज दॅट सिंपल. पितृसत्ताक पद्धती कायम ठेवलेली आहे, मातृसत्ताक पद्धतीचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्याच्यामुळे नव्याने काही सरकारने जाहीर केलं हे मला वाटत नाही, मी त्या निष्कर्षावरती नाही. आणि म्हणून आजही मी दाव्याने सांगतो की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही. सरकारच्या मराठा धार्जिण्या भूमिकेला विरोध करण्यासाठी भुजबळांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध ठराव संमत करण्यात आले. त्यामध्ये मराठा आरक्षणाची अधिसूचना रद्द करावी, मागासवर्ग आयोग रद्द करावा, न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करा, मराठा कुणबी प्रमाणपत्राला स्थगिती द्या, सगळे सोयऱ्यांच्या मसुद्यावर हरकती नोंदवा, महाराष्ट्रभर ओबीसी यात्रा काढणार अशा ठरावांचा समावेश आहे. दरम्यान यात्रा कसली काढता, सरकारच्या तोंडावर राजीनामा फेका अशी मागणी ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांनी केली आहे. ते म्हणाले की मी आता रथयात्रा काढणार आहे 1 तारखेपासून. कशाला तुम्ही रथयात्रा काढता? अरे त्यापेक्षा भुजबळ साहेब तुम्ही अहो तुम्ही राजीनामा फेका ना गव्हर्नमेंटच्या तोंडावर. तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पुढच्या 6 महिन्यात, ते करत नाही. तुम्ही सरकारमध्ये राहता आणि परत ओबीसीचा नेतृत्व करून लोकांना फसवण्याचं काम करतात. ते त्यांनी ठरवावं ना, माझ्या पार्टीने ठरवावं, माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मला त्याची काही चिंता नाही. आणि मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप आहे, त्याच्यापुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. आणखीन काय सांगू, त्याला जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून. एकीकडे आरक्षण मिळवण्यासाठी सगळे मराठा नेते एकवटले, जरांगेंच्या पाठीशी मराठा समाज एकजुटीनं उभा राहिलाय, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांमध्ये फाटाफूट पडल्याचं स्पष्ट दिसतंय. राज्यात मराठा समाजाच्या तब्बल 57 लाख कुणबी नोंदी आढळल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळं ओबीसी आरक्षणात वाटेकरी वाढणार हे उघड आहे. पुढे प्रकाश चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.